संयंत्र जाता है तो नाद वहानी गाते काजात रहते उच्चा रक्तात वाते राते तूफान गरजतो आग उगतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो तूफान मातीचा राजा सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसे तेथे उपस्थित सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार। आज मी येथे अशा एका महान व्यक्तींबद्दल बोलणार आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 19 फेब्रुवारी 1660 हा सोन्याचा दिवस या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेर किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला। तो सिंह म्हणजे जनतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशागर बुद्धीचे होते। त्यांना जिजाऊ मातेकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील आजी राजेंकडून शौर्याचा वारसा मिळाला। तर दादोजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकविले। बालवयातच त्यांनी अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले। शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्वप्न मनाशी बाळगले। रायरेश्वरच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव द्यायला मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। शिवाजी महाराजांनी आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान शाहिस्ती खान औरंगजेब अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले आणि रात जिजाऊने पाहिलेले स्वराज्य स्वप्न सत्यात उतरवले। त्याने महाराजांचा पुजरा करून आज मी ते शिवगर्जना सादर करीत आहे। आस्त कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज।